सरंजामांचं घर हेच आहे ना ते आपले हे खासगी गुप्तहेर अस्मिता इथेच राहतात ना. दारूचा किती घाणेरडा वास येतोय. त्याने एक लेंगा आणि सदरा घातला होता आणि खूप नशेत होता तो. म्हणजे हाच तो दारुडा असणार. ए पोरी, मी काय विचारतोय, ते आपल्या खासगी गुप्तहेर अस्मिता इथेच राहतात ना. नाही तू त्यांना बोलवा की मला महत्वाचं काम कवापासून हिंडतोय शोधतोय. याला कसही करून इथून घालवायलाच हवं. बोलवा त्यांना, बोलवा बोलवा. हे बघा, इथे कुणीही गुप्तहेर राहत नाही. तुम्ही निघात इथून. मला योज पत्ता सांगितला. मला म्हणले अस्मिता इथेच राहतात. तुम्ही असं नाही म्हणून काय म्हणते मला? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. इथे सरंजामांची सून राहते. कुणीही गुप्तहेर राहत नाही. तुम्ही आता निघता इथून की मी. ईशो काका, हाच तो दारुडा जो अस्मिताला त्रास द्यायला आलाय. खरंच सांगतो, मी दारू नाही प्यालो. मग मी येत होतो ना, ते एक दारुड्याने माझ्या अंगावर समजी दारू सांगली. हो, मी खरंच सांगतो, माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, मी दारू नाही प्यालो. शपथ घेतो, वास येतोय दारूचा. चल निघितून की पोलिसांना बोलव. पोलीस 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 नको पोलीस. बघितलं ना, पोलिसाचं नाव घेतात कसा पळाला तो. कोण पळाला? अस्मिता, काल तुला तो त्रास देणारा दारुडा इथपर्यंत आला होता. पण मी सांगितलं इथे कुणीही खाजगी गुप्तहेर राहत नाही. अगं मग मला बोलवायचा ना, चांगला धुतला असता त्याला. आलोच आम्ही. हा बोल रे. अरे मी मेल पाठवलो आहे. हो अरे ठीक आहे, मी बघतो. ओके अस्मिता, मी